नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा अप्लाइड मॅथमॅटिक्सच्या आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो बेसिक टाइप आहे आपला डेरिव्हेटिव्हचा, त्याचे काही आणखी क्वेश्चन्स आपण इथं सॉल्व करून घेणार आहोत। ऑलरेडी आपण 10 प्रश्न सोडवलेत, आता ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये 5 क्वेश्चन आपण सोडवणार, म्हणजे आपले टोटल 15 क्वेश्चन जे आहेत इथं कंप्लीट होतील आणि ह्या प्रश्नांची तयारी तुम्हाला चांगली करायची। इथं घेतलेले सगळे प्रश्न हे MSBT च्या प्रीवियस इयर एक्झाममध्ये आलेले प्रश्न आहेत, अतिशय सुंदर क्वेश्चन्स आहेत। स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हवरती असतील किंवा त्यांचे जे काही रूल्स आहेत, बेरीज म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, यू व्ही रूल मल्टिप्लिकेशनचा, यू बाय व्ही रूल, किंवा कधी कधी चेन रूल पण लागतो जो आपल्याला पुढे सेपरेटली स्टडी पण करायचा आहे, पण त्याचे क्वेश्चन जे आहेत ते इथं विचारले गेलेले आहेत, तर तोही मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे। तर चला आता हे प्रश्न आपण सोडवूयात। आता हा क्वेश्चन सोडवण्याच्या अगोदर या प्रश्नाचं जे काही बेसिक तुम्हाला लागणार आहे, म्हणजे ह्या प्रश्न सोडवण्यासाठी काय बरं आपल्याकडे इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे, ते तुम्हाला मी आधी सांगतो। तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह जो आहे ना, डी डी एक्स ऑफ साईन एक्स माहिती पाहिजे। सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स काय असतो? सिम्पल कॉस एक्स। नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स काय असतो राजांनो? तो असतो कॉस एक्स। त्यानंतर डेरिव्हेटिव्ह जर कॉस एक्सचा तुम्हाला विचारला तर तो काय असतो? मायनस ऑफ साईन एक्स। आणि अकॉर्डिंग टू चेन रूल डी एक्स ऑफ कॉस ऑफ सपोज ए टाईम एक्स हां ए टाईम, मग तो ए जो आहे ना तो काही असू शकतो, 1, 2, 3, 4, 5 काही असू शकतो। तर आधी कॉसचा डेरिव्हेटिव्ह घ्या जो असतो साईन मायनस साईन ए एक्स, आणि इंटू मधला जो काही पोर्शन आहे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह डी एक्स ऑफ ए एक्स। याला म्हणतो आपण चेन रूल, याला आपण काय म्हणतो? चेन रूल। अशा पद्धतीने याला म्हणतो आपण चेन रूल, ठीक आहे। तर हे एवढं आपल्याला बेसिक इथं लागणार आहे या प्रश्नाला सोडवण्यासाठी। या तीन गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील तर चला मग आता ह्या प्रश्नाला आपण सोडवूया। आणि यासोबतच इथं यू इंटू व्हीचा रूल पण लागू शकतो, तर तो यू इंटू व्हीचा रूल पण मी तुम्हाला एकदा परत इथं लिहून देतो। सो डी एक्स ऑफ यू इंटू व्ही, याला आपण प्रोडक्ट रूल म्हणतो, पहिलं फंक्शन दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, यू इंटू व्ही रूल हाही आपल्याला लागेल। चला मग आता याला सॉल्व करतो मी। सो गिवन y इज इक्वल टू साईन एक्स इंटू कॉस ऑफ 2x, ओके। मला डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, ओके। सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, किंवा तुम्ही डायरेक्टली असं म्हणा डिफरन्शिएट y ला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, ओके। अशा पद्धतीने मग बोला काय ना डावीकडे, dy/dx इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ साईन एक्स इंटू कॉस ऑफ 2x, ओके। साईन एक्स इंटू कॉस ऑफ 2x, मग आता बघा अकॉर्डिंग टू द यू व्ही रूल पहिलं फंक्शन ॲज इट इज घ्या, साईन एक्स ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन तो आहे कॉस ऑफ 2x प्लस सेकंड फंक्शन कॉस ऑफ 2x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन जो आहे साईन ऑफ एक्स, ठीक आहे। चला मग आता काय लिहायचं आन्सर, साईन ऑफ एक्सचा साईन ऑफ एक्स ॲज इट इज, कॉस ऑफ 2x डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेटमध्ये लिहितो, मायनस साईन ऑफ 2x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ मधला पोर्शन जो काय आहे 2x अकॉर्डिंग टू द चेन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह, बरोबर। आधी कॉसचा डेरिव्हेटिव्ह घ्या मायनस ऑफ साईन 2x आणि 2x आतल्या पोर्शनचा डेरिव्हेटिव्ह, हे झालं कम्प्लीट। कॉस ऑफ 2x आणि व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन? इट इज कॉस ऑफ एक्स। आणि इथं म्हणा चेन रूल पण यूज केला आहे आपण, इथं कोणता रूल वापरला आहे? आणखी चेन रूल, या ठिकाणी चेन रूल वापरला आहे, तर तोही मेन्शन करा की चेन रूल आम्ही इथं यूज केलेला आहे, चेन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह, ओके, चेन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह। त्यासोबतच इथं आपण यू इंटू व्ही रूल पण वापरला आहे ना, हा बघा यू इंटू व्ही रूल पण वापरला आहे आपण या ठिकाणी, तर तोही मेन्शन करूया। तर या ठिकाणी आपण डी एक्स ऑफ यू इंटू व्ही रूल वापरला आहे, ज्यामध्ये फर्स्ट फंक्शन दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, ओके। हे अशा पद्धतीने हा यू इंटू व्ही रूल वापरला आहे आणि हा चेन रूल वापरलेला आहे, ठीक आहे। मग आता बघा आता थोडंसं सॉल्व करूया आपण याला, याला इथं बाजूला ठेवून देतो आणि हा जो काही पोर्शन आहे याला थोडंसं स्मॉल करतो, एकच मिनिट हां। यस, आता बघा सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू बोला आता
साइन एक्स ऐज इट इज, बरोबर साइन एक्स ऐज इट इज ब्रैकेट मे टू एक्स डेरिवेटिव का टू एक्स डेरिवेटिव टू आणि माइनस साइन, सो माइनस ऑफ टू साइन टू एक्स असा आहे मधे प्लस प्लस आता हा पोर्शन ज्याच्यामध्ये आहे कॉस एक्स आणि कॉस ऑफ टू एक्स। चला आता फाइनल आंसर लिहूयात, सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू माइनस टू, माइनस टू पुढे साइन एक्स साइन ऑफ टू एक्स प्लस कॉस एक्स कॉस ऑफ टू एक्स, हा आला डेरिवेटिव। ठीक आहे, सो मी इथे व्यवस्थित बॉक्स करून लिहितो, त्याला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू माइनस टू टाइम साइन एक्स साइन ऑफ टू एक्स प्लस कॉस एक्स कॉस ऑफ टू एक्स, हा आला डेरिवेटिव। ओके, सो असं आपण सॉल्व करू शकतो, समर एक्झाम 2019 विचारलेला प्रश्न आहे 2 मार्कांसाठी। चला व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायला, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12। आता हा प्रश्न सोडवण्यासाठी बघा लॉग ऑफ एक्स, आता हा असा आहे, याला थोडंसं व्यवस्थित लिहून देतो मी तुम्हाला। हा बघा असं लॉग ऑफ लॉग ऑफ लॉगचा रेस टू पॉवर आहे, रेस टू लॉग ऑफ एक्स, लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर लॉग ऑफ 5 to the base e, असं इथे दिसायला, असं इथे दिसायला। ठीक आहे, मग इथं काही बेसिक रूल पण आपल्याला वापरावं लागतील, ते कसे तुम्हाला मी इथं क्लिअर करून सांगतो, हे लक्षात घ्या की जर लॉग ऑफ एक्स रेस टू जर का एम असेल तर हा एम पुढे येतो, नियमाने हा एम पुढे येतो, याला असं लिहिलं जातं, पुढे येतो तो। ठीक आहे, डोक्यावरती जो काही असेल त्याला नियमाने आपण पुढे आणतो, हा बेसिक रूल आहे आपला। मग आता बघा सगळ्यात आधी आपण याला सिम्प्लिफाय करूया, जे काही दिलं आहे ना ते लिहून घेतो मी आधी, गिवन गिवन काही एक्झाम्पलमध्ये सिम्प्लिफिकेशनची गरज लागते, जे की हे क्वेश्चन नंबर 12 लागते आपल्याला। गिवन वाय काय दिलं आहे, वाय इज इक्वल टू लॉग रेस टू द पॉवर, सॉरी लॉग हा असा ॲक्च्युली लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर लॉग ऑफ 5 to the base e। आता टू द बेस ई ना तो लिहिला नाही लिहिला काही फरक पडत नाही, आता अकॉर्डिंग टू दिस रूल, हा रूल पण मी इथं लिहितो की आपल्याकडे रूल आहे लॉगचा की लॉग ऑफ एक्स असेल आणि डोक्यावरती जर एम असेल तर तो एम आपण पुढे घेऊ शकतो आणि लॉग ऑफ एक्स असं लिहू शकतो। या ठिकाणी एमचं काम कोण करतं आहे, हे सगळंचं सगळं, मग ते पुढे येणार। मग बघा हा पुढे आला लॉग ऑफ 5, आता टू द बेस ई जो आहे तो लिहिला नाही लिहिला काही फरक पडत नाही, पण ठीक आहे चला लिहून टाकूया। आणि राहिलं काय तर मित्रांनो, फक्त लॉग ऑफ एक्स, आणि तुम्ही विचार करा हा काय रे कॉन्स्टंट म्हणून आहे, पण डेरिवेटिव्ह काढताना हा एक दुसरा रूल तुम्ही इथं लक्षात घ्या, डी डी एक्स ऑफ के इंटू एखादा फंक्शन असेल तर हा कॉन्स्टंट बाहेर निघतो आणि रिमेनिंग पोर्शनचा आपण डेरिवेटिव्ह घेत असतो, जो काही कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढायचा असतो। ठीक आहे, मग आता हा झाला आपला वाय, आता डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट वायला विथ रिस्पेक्ट टू, विथ रिस्पेक्ट टू एक्स। ओके, मग काय येणार, हे डावीकडे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू उजवीकडे डी डी एक्स, आता ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ 5 जो की कॉन्स्टंट आहे आणि लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट कम्प्लीट। ठीक आहे, लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट कम्प्लीट, आता लॉग ऑफ 5 तर कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर घ्या, हा आला लॉग ऑफ 5 बाहेर, टू द बेस ई नाही लिहिला तरी चालतो ई बेस, कारण तेवढा अंडरस्टँडिंग करून घेतो आपण, आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह। चला त्याचा फायनल आन्सर काय बरं येईल, सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ 5 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, तो बाहेर राहू द्या, लॉग ऑफ 5 आणि लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार 1 बाय एक्स। तर हे आल्याचं फायनल आन्सर, जरा सविस्तरपणे आपण असं लिहूया, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ 5 वरती डिवाइडेड बाय एक्स, तर हे त्याचं येणार उत्तर। ओके, हा अशा पद्धतीने, तर इथं आपल्याला जो तुम्ही बेसिक मॅथमॅटिक्स 1 स्टडी केला आहे लॉगचा नियम, त्याचा आपल्याला यूज करावा लागला की एक्स रेस टू जर वरती असेल तर तो पुढे लॉगच्या नियमाने तो समोर येणार। ठीक आहे, चला व्यवस्थित नोट डाऊन करायला, हा प्रश्न समर एक्झाम 2022 विचारलेला प्रश्न आहे। ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13। आता या ठिकाणी पहिलं एक फंक्शन आहे, दुसरं एक फंक्शन आहे, तर इथं आपल्याला यू इंटू व्ही रूल वापरावा लागणार आहे, तो रूल आधी मी इथं लिहून देतो तुम्हाला, सो डी डी एक्स ऑफ यू इंटू व्ही रूल, सो फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, आणि त्यासोबत कुठेतरी चेन रूल पण वापरावा लागेल, तर त्याची काळजी करू नका, ते आपण बघूयात। चला काय करायचं, आता आधी गिवन लिहून टाकू, गिवन वाय इज इक्वल टू ई रेस टू टू एक्स इंटू लॉग ऑफ एक्स प्लस वन, चलो डायरेक्टली डिफरेंशिएट करते इसे,
डिफरेंशिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स का करायचा, कारण इथं डी वाय बाय डी एक्स विचारलं आपल्याला, डी वाय बाय डी एक्स. मग बोला डावीकडे काय येणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ हा ई रेस टू टू एक्स इंटू लॉग ऑफ एक्स प्लस वन. आधी कोणता रूल यूज करणार, यू इंटू ई रूल, यू इंटू ई रूल. मग फर्स्ट फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड लॉग ऑफ एक्स प्लस वन प्लस सेकंड फंक्शन एक्स प्लस वन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ई रेस टू टू एक्स. कोणता रूल वापरला तर इथं मेन्शन करा, इट इज डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट रूल, यू इंटू व्ही रूल. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, हा रूल आपण इथं वापरला आहे बरोबर. सो इक्वल टू बोला आता ई रेस टू टू एक्स चा ई रेस टू टू एक्स ॲज इट इज लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, लॉगचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन जो काही आहे तो एक्स प्लस वन आणि परत त्या एक्स प्लस वनचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लायला घ्यावा लागेल अकॉर्डिंग टू द चेन रूल प्लस एक्स प्लस वन ॲज इट इज ई रेस टूचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टू एक्स ॲज इट इज प्लन त्या डोक्यावरती आणखी टू एक्स आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. याला म्हणतो आपण चेन रूल, याला काय म्हणतो आपण चेन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. सर मला कॉल येतो आहे कोणाचा तरी, फोन उचला बरं. चेन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह, चेन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह समजून झालं ठीक आहे. तर आता काय करायचं आपल्याला, हा चेन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह वापरला ठीक आहे. चला याला आता थोडंसं सिम्प्लिफाय करूया. सो देअरफोर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू आता बघा पहिल्यांदा काय ई रेस टू टू एक्स ॲज इट इज इन टू वन अपॉन एक्स प्लस वन काय एक्स हां यस एक्स एक्स प्लस वन ई रेस टू टू एक्स इन टू वन अपॉन एक्स प्लस वन आणि एक्स प्लस वनचा डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वन एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन आणि वनचा डेरिव्हेटिव्ह झिरो म्हणजे इथं काय राहील फक्त वन प्लस एक्स प्लस वन ई रेस टू टू एक्सचा ई रेस टू टू एक्स आणि टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह टू टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह टू. मला सिम्प्लिफाय करून बोला फायनल आन्सर काय येतं आहे, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू टू एक्स दोघीकडे कॉमन आहे त्याला बाहेर काढून घेतो ई रेस टू टू एक्स जर बाहेर गेला तर इथं राहणार वन अपॉन एक्स प्लस वन आणि इकडे राहणार हे बघा ई रेस टू टू एक्सला जर बाहेर घेतला तर इथं राहणार वन अपॉन एक्स प्लस वन आणि इकडे काय राहणार टू टाईम एक्स प्लस वन हे अशा पद्धतीने ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे फायनल आन्सर येणार या डेरिव्हेटिव्हचं. सो या फंक्शनमध्ये आपल्याला चेन रूल पण वापरावा लागला यावेळेस या फंक्शनसाठी आणि आपल्याला यू इंटू व्ही रूलसुद्धा वापरावा लागला. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 13 ठीक आहे. व्हिडिओला प्रॉपरली पॉज करून तुम्ही नोट डाऊन करू शकता सगळ्या गोष्टी. आता आणखी दोन क्वेश्चन आपल्याला सोडवायचे 14 आणि 15. चला क्वेश्चन नंबर 14 तर इथं सुद्धा आपल्याला यू इंटू व्ही रूल वापरावा लागणार आहे मित्रांनो. सो आधी गिवन वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स ओके दोन सेपरेट आहेत तर डायरेक्ट आपण डिफरेंशिएट करूया. सो डिफरेंशिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो काय येणार हा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. सो बघा यू इंटू व्ही रूल फर्स्ट फंक्शन दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह ठीक आहे. मग इथं लिहितो मी. सो इट इज डी डी एक्स ऑफ यू इंटू व्ही रूल वापरला आहे. सो फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. मग बघा याचं उत्तर काय ना हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स ॲज इट इज एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू टाईम एक्स. इथून आपण काय कॉमन काढू शकतो ई रेस टू एक्स आणि एक्स जर कॉमन काढला तर इथं राहणार एक्स आणि इथं राहणार टू इथं राहणार एक्स आणि इथं राहणार टू. सो डी वाय बाय डी एक्स हे बघा हा अशा पद्धतीने. सो हे एक्झाम्पल आलेलं आहे विंटर एक्झाम 2019 सोपं आहे चला व्यवस्थित लिहून घ्यायला. आणि यानंतर आता शेवटचं एक्झाम्पल आपलं एक्झाम्पल नंबर 15
हा प्रश्न मित्रांनो दोनदा विचारला, विंटर एग्जाम 2018 सुद्धा आणि समर एग्जाम 2022 सुद्धा दोनदा हा प्रश्न विचारला आहे. चला आता आपण याला सॉल्व करूया. आता काही विद्यार्थी असंही म्हणतील की सर हे प्रश्न कुठे रिपीट झालेले नाहीत. मित्रांनो ते क्वेश्चन रिपीट झाले होते, बाकीच्या ठिकाणी मी ते सण टाकलंच नाही त्याचा, म्हणजे कधी आला तो. आणि जे क्वेश्चन परत परत झालेत ना ते मी एकदाच घेतले होते, हे लक्षात घ्या. त्यामुळे मी तुम्हाला एवढ्या खात्रीनिशी का म्हणतोय की 15 क्वेश्चन आपण ह्या पहिल्या टाईपचे सोडवले ना, एवढ्याच प्रश्नांची तुम्ही प्रॅक्टिस करा, 100% हेच प्रश्न तुम्हाला दिसणार. किंवा अशाच पद्धतीचे प्रश्न, म्हणजे फक्त नंबर बदलतील, मग नंबर बदलू द्यात ना, पॅटर्न तर समजतो ना आपल्याला. चलो आता इथं सगळे स्टँडर्ड आहेत, सगळे स्टँडर्ड आहेत. सो पहिल्यांदा गिवन y इज इक्वल टू x रेस टू द पॉवर e, म्हणजे हा कॉन्स्टंट सारखा झाला, e रेस टू द पॉवर x, e रेस टू द पॉवर e आणि रूट x. सो डायरेक्टली डिफरन्शिएट करू. सो डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. सो डावीकडे बघा, dy वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ x रेस टू e, e रेस टू x, e रेस टू e आणि रूट x. आधी ॲडिशनच्या रूलने सगळ्यांना सेपरेट करा डेरिवेटिव. डी डी एक्स ऑफ x रेस टू e प्लस डी डी एक्स ऑफ e रेस टू x प्लस डी डी एक्स ऑफ e रेस टू e प्लस डी डी एक्स ऑफ रूट एक्स. आणि मित्रांनो लक्षात घ्या, ई हा एक नंबर आहे, ई रॅशनल नंबर आहे ई, ज्याची व्हॅल्यू असते 1.728 अशा पद्धतीने ही याची व्हॅल्यू असतं. हा एक ई रॅशनल नंबर आहे, ई रॅशनल नंबर, तर तो एक कॉन्स्टंट नंबर आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. मग आता बघा याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, एक्स रेस टू ई म्हणजे इट इज लाईक अ एक्स रेस टू एन, म्हणतो ई समोर येणार आणि एकाने कमी असा, प्लस ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, ई रेस टू ई म्हणजे हा कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड आपल्याला माहिती आहे 1/2 टाईम रूट एक्स. सो द फायनल आन्सर इज व्हॉट, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू e into x रेस टू e minus 1 प्लस e रेस टू x प्लस 1/2 टाइम रूट एक्स. तर हे अशा पद्धतीने याचं फायनल डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे. चला तर असे हे आपले टाईप नंबर 1 जो आहे मित्रांनो, यावरती आपण 15 प्रश्न सोडवलेले आहेत. बघा हा टाईप नंबर 1 तुम्ही इथं बघू शकता, जवळजवळ 15 प्रश्न आपण इथं सोडवलेले आहेत. ह्याच प्रश्नांची तुम्ही प्रॅक्टिस करा व्यवस्थित. बघा तुम्हाला एकदा मी आपल्या मेमरी मॅपवर घेऊन जातो, हा आपला मेमरी मॅप, कन्सेप्ट मॅप, की याच्यामध्ये सगळ्यात आधी मी डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट तुम्हाला शिकवली, नंतर स्टँडर्ड फॉर्म्युले आणि रूल्स आपण डिस्कस केले. आता कंपोजिट फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो सेपरेट टॉपिक आहे, तो आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये चेन रूल पण तुम्ही अभ्यासणार, पण या चेन रूलचे ऑलरेडी आपण 15 क्वेश्चनमध्ये बरेचसे एक्झाम्पल घेतलेत आणि सोपायला समजाय, म्हणजे तो जो क्वेश्चन आहे त्याच्यावरती जे क्वेश्चन येणार आहेत ते सगळे कसे इझी क्वेश्चन्स आहेत, म्हणजे समजायला अतिशय ते सोपे क्वेश्चन आहेत. तर त्यामुळे कंपोजिट फंक्शन जो आहे तो आता आपण घेऊया. त्यानंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगरिथमिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्री फंक्शन हे सेपरेट सेपरेट व्हिडिओमध्ये मी त्यांचे रिस्पेक्टिव्ह क्वेश्चन घेणार आहे, ठीक आहे. चलो मग आता आपण इथं थांबूया. रिमेनिंग पार्ट जो आहे मित्रांनो तो आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करूया. रिमेनिंग पार्ट म्हणजे आता मला नवीन टॉपिक सुरू करायचा आहे, मग तो टॉपिकचा थिओरिटिकल पार्ट तुम्हाला समजला का, मग त्याच्या बेसिसवरती आपण प्रश्न सोडवूया. थँक्यू, थँक्यू सो मच.